आमदार जे आता अजितदादांच्या पार्टीबरोबर गेलेले आहेत ते आता भाजपच्या चिन्हावर लढायचं का काय असाही विचार करत आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व काही दादांबरोबर असणारे नेते करतात अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. तर मी काही आमदार हे कुठेतरी भाजपच्या चिन्हावर लढायला इच्छुक आहेत आणि काही आमदार लोकसभा झाल्यानंतर परत एकदा पवार साहेबांकडे यायला इच्छुक आहेत. त्यामुळे लोकसभा झाल्यानंतरच आपल्याला कळेल विधानसभेचे इलेक्शन कशा होते. यालाच धरून एक प्रश्न आहे दादा, यालाच धरून एक प्रश्न आहे दादा. काल अमोल कोल्हे असं म्हणाले, निलेश लंकेंना त्यांनी खुली ऑफर दिली की आमच्यासोबत येऊन तुतारी वाजवा, तर वळसे पाटील म्हणतात की याबाबत निर्णय अजित पवार घेतील. लंकेंचं नाही तुमचं बोलणं झालं किंवा साहेबांसोबत काही बोलणं झालं निलेश लंकेंचं? ते मला या बाबतीत सांगता येणार नाही. डॉक्टर कोल्हेंचा नगरला कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथं लंकेंना एक अप्रत्यक्षपणे मदतच करत आहेत. त्यामुळे तिथं जर मदत ही केली जात असेल तर अपेक्षा आहे की विचाराला पक्क राहणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. पण आज त्या बाबतीत काय सांगता येणार नाही. चांगली गोष्ट आहे, हळूहळू सगळ्याच आमदारांच्या पोस्टरवर साहेबांचे फोटो हे आपल्या दिसायला लागतील. फक्त लोकसभा उद्या, मग त्यानंतर आपण बघूया. लोकसभेचे उमेदवार कोणाला द्यायचं काय द्यायचं ते फक्त फक्त साहेब तिथे ठरवत आहे. त्या प्रक्रियेमध्ये मी कुठेही नाही, त्यामुळे त्या बाबतीतली माहिती मला तरी नाहीये. दादा कॉन्फिडेंट वाटतात अमोल कोल्हे? अमोल कोल्हेने ठणकावून सांगितलं की बारामती आणि शिरूर यांच्यापासून कोणीच शिवून घेऊ शकत नाही, घेऊ शकत नाही. कारण हा कॉन्फिडन्स आलाय तो साहेबांच्या याच्यामुळे आलाय, पण नेमकं अजित पवारांना हे सगळे चॅलेंज असेल असं वाटतं तुम्हाला या दोन मतदारसंघात? माझं एकच मत आहे की चॅलेंज सर्वच ठिकाणी असणार आहे आणि फक्त दादांचंच का नाव तुम्ही घेताय, भाजपला सुद्धा चॅलेंज आहे. भाजपला चॅलेंज असल्यामुळेच मोदी साहेब गेल्या 3 महिन्यामध्ये 3 का 4 येऊन गेलेले आहेत. अमित शहा काल आहेत, आज आहेत, उद्या आहेत. आता मग ह्याच्यावरच समजून घ्या की महाराष्ट्राची परिस्थिती बीजेपीला वाटते तेवढी सोपी नाही, म्हणून एवढं लक्ष देऊन आहेत. आणि त्याच्याचबरोबर कालच्या बैठकीला असंही आम्हाला कळतंय की फक्त भाजपच्याच नेत्यांना बोलवलं गेलं होतं, कुठल्याही मित्रपक्षाला बोलवलं गेलं नव्हतं. एक कुठेतरी एक संदेश दिला जातोय की बीजेपी फक्त त्याच पक्षांना जवळ करते ज्यांची काही प्रमाणात ताकद आज आहे. जशी ताकद संपवली जाते ना ते कमी होते, त्यानंतर त्या पक्षाला महत्व देत नाही. हे रासपच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय, तसंच बीडचे काही पक्ष आहेत त्या बाबतीत सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे ही भाजपची प्रवृत्ती जी आता कुठेतरी मित्रपक्षालाही कळालेली आहे आणि लोकांनाही कळालेली आहे. पण मग भाजपचे त्याच तेच नेते हर्षवर्धन पाटील जे आहेत त्यांनी तर थेट मित्रपक्षच मला धमकी देतो असं पत्र थेट फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनाच लिहिले. आता तुम्ही जर बघितलं तर हर्षवर्धन पाटील साहेब हे बीजेपीमध्ये आहेत, ते कोणाबद्दल बोलतायत तर राष्ट्रवादी अजितदादांबद्दल बोलत आहेत. विधानसभेच्या आवारामध्ये शिंदे साहेबांच्या पक्षातले एक मंत्री आणि एक आमदार तिथं भिडले, त्यामुळे हे जे काय चाललंय पक्षातल्या पक्षातच त्यांच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाद आहे. हे सगळे वाद बघता लोक यांना सोडून महाविकास आघाडीला नक्कीच मतदान करतील असं आम्हाला वाटतं. आम्ही लोकांची मदत मागतोय, लोक आम्हाला मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि जे नेते आज जर आपण बघितलं आपापसात लढत आहेत, खरं तर ते मदत मागतायत एकनाथ शिंदे साहेबांना की त्यांना मदत करावी. माझं तर मत असं आहे की सामान्य लोकांना जे काही गुंड आज धमकावत आहेत याच पक्षाला मतदान करा, याच पक्षाला तुम्ही पाठिंबा द्या, त्या सामान्य लोकांची बाजू कोण मांडणार? त्यांची बाजू मांडायला गेलं तर त्या गुंडावर कारवाई होत नाही. त्या चर्चेमध्ये मी तरी नाहीये, पण एक नागरिक म्हणून माझी सुद्धा अपेक्षा आहे की प्रकाश आंबेडकर साहेब हे खूप मोठे नेते आहेत, संविधानाच्या बाजूली लोकशाहीच्या बाजूली ते नेहमी लढत आलेले आहेत. 2019 कोरेगाव भीमा झालं, वातावरण या महाराष्ट्रातलं थोडं कलुषित झालं आणि त्याच्यामध्ये वंचितचे उमेदवार जिथं जिथं उभे होते अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे दुर्दैवाने त्याची मदत ही भाजपला स्थित झाली. पण ते कोणाच्याही मनामध्ये नव्हतं, प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये सुद्धा नव्हतं. तो अनुभव बघता आणि लोकशाही आणि संविधान टिकावं यासाठी माझा विश्वास आहे एक नागरिक म्हणून की प्रकाश आंबेडकर साहेबांसारखे मोठे नेते हे महाविकास आघाडी बरोबरच येतील. थोडेफार सीट कमी करावे लागले तरी सीटपेक्षा संविधान महत्वाचे आणि लोकशाही महत्वाचे हे त्यांनाही आणि आम्हा सगळ्यांना माहित आहे.
दिलीप वळसेंनी काल तुमच्यावरती टीका केली आहे, पाणी प्रश्नावरून टीका केली, त्यावेळेस त्यांनी बोलताना म्हटलं की तुमचा हट्ट पुरवण्यासाठी ओव्हरफ्लो पाणी नेण्याच्या ऐवजी बोगदा काढूनच पाणी नेण्यासाठी तुम्ही हट्ट धरला होता, आणि त्याच्यावरूनच त्याच्यावर तुम्ही पत्राचं उत्तर दिलं होतं, त्या पत्रालाही त्यांनी काल उत्तर. मला असं वाटत नाही वळसे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल ते काय बोलले, पण एक जुन्नरचा कुठला तरी आमदार आहे, त्या आमदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून बरंच काही तिथं ते बोलले गेले, त्यामुळे याचं उत्तर आम्ही जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच तिथं आम्ही देऊ. आणि जे काही कागदपत्र पवार साहेबांच्या सभेमध्ये मी स्वतः तिथं दिलेले आहेत ते सगळे कागदपत्र तिथं लोकांच्या हातामध्ये आहे, त्यामुळे 2018 वेगळं काहीतरी घडलं असं नाही.